श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे संत तुकाराम महाराज अध्यासन पुणे विद्यापीठ माजी प्रमुख तसेच प्राध्यापक लेखक महामंडलेश्वर श्रीमंत विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्ण दास लहवितकर यांना राम जन्मभूमी न्यास अयोध्या यांच्याकडून निमंत्रण आलं आहे. येत्या 19 तारखेला लहवितकर महाराज अयोध्येत जाणार असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी अनुवर्ती मंडळांनी राम जन्मभूमीच्या उत्सवानिमित्त आनंद उत्सव साजरा करावा असे आवाहन जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्ण दास लहवितकर यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लहवितकर महाराजांना निमंत्रित केलं आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतय नम. भारतवर्षाची अस्मिता असलेलं पुण्यशैला शरयू तीरावर श्रीक्षेत्र अयोध्या ठिकाणी प्रभुरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर उभारणीचं काम परिपूर्ण झालेलं आहे आणि या मंदिरामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अर्थात रामलल्लाच्या प्रासादिक मूर्ती स्थिर होणार आहेत, स्थानापन्न होणार आहेत, प्राणप्रतिष्ठाविधी त्याचा आरंभ झालेला आहे. खरं तर 22 जानेवारी या पर्वकालावर, विशेष पर्वकालावर रामलल्ला भगवंताची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होते. ही भारतवर्षाच्या दृष्टिकोनातून, वैदिक सनातन धर्मा दृष्टिकोनातून अत्यंत गौरवास्पद आणि भूषणावं अशा प्रकारची बाब आहे. गेली अनेक वर्ष अशा पद्धतीचा संघर्ष सुरू होता. 550 वर्षापेक्षाही आधी कालखंड अनेक संतांनी, ऋषीमुनींनी, जपी तपी संन्यास्यांनी तिथे आपलं आत्मसमर्पण त्या मंदिर निर्माण कार्याकरता केलं, मंदिर संरक्षणाकरता केलं. परंतु देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदींच्या प्रेरणेनं आणि सद्दिच्छेतून त्यांनी हिंदू धर्माच्या सद्भावना जाणून या मंदिराच्या उभारणीला फार मोठं गतिमान केलं आणि ते काम आज पूर्णत्वाकडे आलेलं आहे. 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या सोहळ्याकरता राम जन्मभूमी न्यासानं मलाही निमंत्रित केलेले आहेत. जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचा मी उपासक आहे, अभ्यासक आहे, प्रचारक आहे आणि कुंभमेळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे स्वतंत्र खालसा लागतो आणि हे सर्व अनेक वर्षापासून आम्ही या गोष्टी करत आलेलो आहोत. तेव्हा भारतीय धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संत परंपरा आणि वारकरी संप्रदाय हा एक मोठा अनुबंध आहे आणि म्हणून विशेष निमंत्रित मला करून त्या ठिकाणी बोलावलेलं आहेत. त्या संबंधाची सर्व प्रकारची परिपूर्ती पण झालेली आहे आणि 19 तारखेला माझ्या एका शिष्याबरोबर मी अयोध्येला फ्लाईटने जाणार आहेत. त्या ठिकाणी 4-5 दिवस माझं वास्तव्य राहील आणि त्या एक प्रकारच्या प्राणप्रतिष्ठा समारोहामध्ये इतर संत महंत ऋषीमुनी महामंडलेश्वर जगद्गुरु द्वाराचार्य या सर्वाबरोबर मी पण त्यामध्ये सहभागी राहणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आनंद उपभोगणार आहेत. खरं तर राम मंदिराची निर्मिती ही भारतीय परंपरेचा मोठा गौरव आहे, अस्मितेचा विषय आहे आणि अशा पद्धतीने मोठं काम आपल्या दृष्टीनं झालेलं आहे. परंतु सर्वांनाच, भारतवर्षातील सर्व भाविकांनाच त्या ठिकाणी येणं अशक्य प्राय गोष्ट आहेत. प्रशासनाचे प्रश्न आहेत, व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत, म्हणून ठराविक मंडळीलाच त्यांनी त्या ठिकाणी विशेष निमंत्रित केलेलं आहे. त्यात मलाही जाण्याची संधी मिळाली हे माझं पूर्वपुण्य मी समजतो. आतापर्यंत गेली 55-56 वर्ष जी मी परमार्थामध्ये अनुष्ठान केलं, ज्ञानभक्तीची जोपासना केली त्याची ही फलश्रुती मी मानतो. आपल्याला येणं तिथं शक्य नाही पण माझं आपल्याला असं आव्हान आहे की आपण आपल्या गावात राम मंदिर असेल, हनुमंतरायाचं मंदिर असेल किंवा ग्रामदेवतेचं मंदिर असेल त्या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करू शकता. मंदिराला रोषणाई, स्वच्छता किंवा त्या ठिकाणी रांगोळ्या, सडा समार्जन, भजन कीर्तन, महाभिषेक अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करून आपण राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा महोत्सव आपल्या गावीसुद्धा आनंदाने संपन्न करू शकता.
कदाचित आपल्याला मंदिरातही जायला वेळ नसेल तरी पण आपल्या घरी आपल्या देव्हाऱ्यात पुढे बसून प्रभूचं आपण स्मरण करू शकता, राम प्रभूचं चिंतन करू शकता, तेव्हा आपल्या घरात गावच्या मंदिरात किंवा आपल्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिर असेल त्या त्या ठिकाणी हा आनंद उत्सव हिंदू धर्मियांनी संपन्न करावा अशा पद्धतीचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि खरं तर 22 जानेवारी हा भारतीय परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा पर्वकाल आहे. आणि या दिवशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परब्रह्म परमात्मा भगवान रामप्रभू अर्थात रामलल्लाच्या मूर्ती भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये स्थानापन्न होतात ही अत्यंत चांगली बाब आहेत. प्रभू रामचंद्रांच्या खरं तर कृपेनं अनुग्रहानं भारतीय लोकांमध्ये यश कीर्ती आरोग्य ऐश्वर संपन्न व्हावं आणि भारत हा विश्वगुरू व्हावा अशी या निमित्ताने मी अपेक्षा करतो. आज मी संपूर्ण भक्त भागवतांना सदिच्छा पण देतो, शुभेच्छा पण देतो की या आनंदामध्ये आपण सर्वांनी सहभाग करावा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्याच एक प्रकारच्या सद्भावनेनं मी त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी म्हणून सम्मिलित होण्याकरता जातो आहे. आपण सर्वांनी त्याबद्दल मला शुभेच्छा द्याव्यात आणि एका अर्थानं सद्भावना पण प्रकट करावी एवढं बोलतो. सर्वे वै सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमापनुयात्. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.